हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आर्मी भरती बोललं म्हणजे महाराष्ट्रातील मुलं वेडी आहेत, परंतु प्रॉब्लेम हा आहे की आर्मी भरतीचा जो पेपर आहे तो कसा होतो, हिंदीमध्ये होतो, आणि महाराष्ट्रातील मुलं आहेत त्यांना हिंदी समजायला थोडी अडचण जाते. म्हणून आपण एक जबरदस्त सेक्शन घेऊन आलेलो आहे की बघा, आर्मी GD सिलेबस 2023 आणि 24 मध्ये जो काही मी तुम्हाला गणित शिकवणार आहे, गणितामध्ये खूप जणांची अडचण आहे, तर गणितामध्ये इंडियन आर्मी आर्मी GD सिलेबस काय आहे, बरोबर आहे. बघा, SSC GD आणि आर्मीचा GD, बरोबर आहे, ही तुमची अग्निवीर यामध्ये होणार आहे, बरोबर आहे, आर्मी भरती होणार आहे. याच्यामध्ये गणित हा टॉपिक मी तुम्हाला शिकवणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. याचा संपूर्ण सिलेबस मी घेणार आहे. तर मुलात आपल्याला सिलेबस काय असणार आहे, टॉपिक काय असणार आहे, हेच विद्यार्थ्यांना माहिती नाहीये. तर त्यावर आपण आज चर्चा करणार आहे, त्या संबंधीचा आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे. बघा, आर्मी GD भरती 2023-24 गणिताचा जो काही सिलेबस आहे त्यावर आपण चर्चा करणार आहे, चालेल. तर बघा, सिलेबसला सुरुवात करूया. बघा, पहिला टॉपिक आहे तुम्हाला प्रतिशत, बरोबर आहे, परसेंटेज, याला आपण मराठीत काय म्हणतो, शेकडेवारी, बरोबर आहे, शेकडेवारी हा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर अनुपात व समानुपात, बरोबर आहे, रेशो प्रपोजिशन, याला आपण गुणोत्तर व प्रमाण म्हणतो. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे आयु म्हणजे वैवारी, बरोबर आहे. मग आहे साझेदारी, बरोबर आहे, याला आपण मराठीत भागीदारी हा टॉपिक म्हणतोय. त्यानंतर लाभ और हानी, याला मराठीत काय म्हणतो, नफा तोटा, बरोबर आहे. त्यानंतर साधारण व्याज, याला आपण सरळ व्याज असं म्हणतो. त्यानंतर चक्रवाढ व्याज, बरोबर आहे, चक्रवृद्धी व्याज, याला आपण चक्रवाढ व्याज असं म्हणतो. हे 7 टॉपिक आहेत. त्यानंतर महत्त्वाचं टॉपिक आहे तुम्हाला समय और कार्य, बरोबर आहे, म्हणजे काल काम वेग हा एक टॉपिक आहे. त्यानंतर नळ और टंकी म्हणजे नळ आणि टाकी हा एक टॉपिक येणार आहे. त्यानंतर समय चाल और दूरी, बरोबर आहे, आणि रेलगाडी, बरोबर आहे. बघा, रेल्वे या टॉपिकमध्ये हे दोन्ही टॉपिक येतात, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर नाव और धारा म्हणजे बोट व प्रवाह. त्यानंतर औसत म्हणजे सरासरी. त्यानंतर मिश्रण, बघा हा जो मिश्रण टॉपिक आहे याच्यावर बघा तुम्हाला दूध व पाण्यावरचे प्रश्न विचारले जातात, बरोबर आहे. सहसा आपल्या मराठी पुस्तकांमध्ये तुम्हाला हा टॉपिक भेटणार नाहीये, मिक्सर अँड एलिगेशन, बरोबर आहे, हा सुद्धा आपण घेणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं आहे बघा संख्या पद्धती, बरोबर आहे, आपण याला संख्या चॅप्टर म्हणतो. त्यानंतर दशमल और भिन्न, बघा अपूर्णांक हा टॉपिक येतो, त्याच्यामध्ये दशमल और भिन्न येतात. त्यानंतर सरलीकरण, बघा आपल्याकडे पदावली हा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन येतं, तर हा सरलीकरण हा टॉपिक आहे. त्यानंतर SCM अँड LCM, बरोबर आहे, लसावी व मसावी. त्यानंतर 2D 3D, बघा हे तुमच्यासाठी नवीन असेल, परंतु भूमिती हा टॉपिक आहे, याच्यामध्ये तुम्हाला हे बघायला भेटतील. आणि शेवटी आहे तुमचा बीजगणित, बरोबर आहे. बघा, हे सर्व टॉपिक आपण आपल्या चॅनेलवर घेणार आहेत, त्यामुळे तुम्हाला ह्या जो गणिताचा सिलेबस आहे हा सिलेबस बघून घ्यायचा आहे. आणि यामध्ये तुम्हाला कोणता टॉपिक आहे ज्यामध्ये खूप अडचण जाते, किंवा हा यापैकी कोणता टॉपिक तुम्हाला समजत नाही, मला कमेंटमध्ये प्रत्येकाने सांगायचं आहे. लवकरच आपण हे सुरू करावं. किती जणांना वाटतं की लवकरात लवकर याच्यावरचे सर्व जे काही पोर्शन आहे तो सुरू करावा. बघा, ह्यामधले जेवढे गणिताचे टॉपिक आहेत तेवढे तुम्हाला हिंदी भाषेमध्ये प्रश्न विचारले जातात. आपण हिंदी भाषेमधले प्रश्न असतील, परंतु महाराष्ट्रातील सर्व मुलांना समजावे म्हणून आपण ते काय करणार आहेत, मराठीतून ट्रान्सलेट करून तुम्हाला समजावणार आहेत. प्रश्न हिंदीमध्येच असणार आहे, परंतु महाराष्ट्रातील मुलांना ते समजावं म्हणून आपण काय करणार आहे, ते मराठीमध्ये तुम्हाला जास्त समजतील असा प्रयत्न नक्की करणार आहेत. तर कधी सुरुवात करायची मला सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे, चालेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल विश्वास अकॅडमी ठाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला यापैकी कोणता टॉपिक घ्यायचा आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लवकरच आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या यूट्यूब चॅनेलच्या थ्रू जास्तीत जास्त विद्यार्थी लागतील 2023-24 मध्ये असं धरूया, चालेल. तर मला कमेंटमध्ये सांगायचं कोणता टॉपिक घेऊन येऊ लवकरात लवकर. आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, धन्यवाद.